लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नमस्कार मी सुद्धा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजकीय क्षेत्रामध्ये विशेष कार्य करून आपल्या मतदार क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण विकास कामे करून जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख निर्माण करणारे हिंगोली पंचायत समितीचे युवा उपसभापती बालाजी गावंडे यांच्याविषयी नमस्कार मी बालाजी गिरी हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिंगोली तालुक्यात नाविन्यपूर्ण विकासकामे करणारे उपसभापती बालाजी गावंडे यांनी केलेल्या कामाविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडून माहिती सर सर्वप्रथम आपला परिचय माझं नाव बालाजी किसन गावंडे उपसभापती पंचायत समिती हिंगोली मुक्काम कनेरगाव नाका तालुका जिल्हा हिंगोली आपलं शिक्षण प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कुठं झालं माझं प्राथमिक शिक्षण एक ते दहापर्यंत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कन्नेरगाव नाका या ठिकाणी झालं आणि अकरावी बारावी वाय सी व्ही के काजळंबा तालुका वाशिम जिल्हा वाशिम या ठिकाणी झालं आणि माझं फर्स्ट इयर शांताबाई निकेतन वाशिम या ठिकाणी माझं फर्स्ट इयर झालं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही डाय म्हणजे अचानक राजकारणामध्ये येण्याचा का निर्णय घेतलात तसंच मुळातच मला राजकारणात छंद आवड पहिल्यापासूनच होती आणि दोन हजार पाचमध्ये माझे फर्स्ट इयर झाल्याच्यानंतर माझा विवाह झाल्याच्यानंतर दोन हजार पाचमध्ये ग्रामपंचायतला मी पहिल्यांदा फॉर्म भरला फॉर्म भरल्याच्यानंतर माझं वय म्हणजे महाराष्ट्र शासन नियमाप्रमाणे एकवीस वर्ष निवडणुकीसाठी लागत असल्यामुळे शासन जी आर असल्यामुळे माझा तीन महिने कमी पडले आणि त्यावेळेस माझा फॉर्म रिजेक्ट झाला रिजेक्ट झाल्याच्यानंतर माझ्या विरु माझ्या माझ्या माझ्यासोबत माझ्या चुलत भावाचा फॉर्म भरून त्यावेळेस आमची मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतला बावडी निवडून आली ग्रामपंचायतच्या नंतर आपण पंचायत समितीमध्ये पंचायत समिती निवडणूक लढवलीत त्यानंतर आपल्याकडं उपसभापतीपद आलं तर उप उपसभापतीपद आल्यानंतर आपण तालुक्यामध्ये कोणते विकास कामं केलेत असे नाविन्यपूर्ण दोन हजार पाचनंतर परत मी दोन हजार चौदामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढली दोन हजार चौदामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढल्याच्यानंतर अठरा महिने ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारभार पाहिला आणि तिथून पंचायत समिती पंचायत समिती जिल्हा परिषद लागल्यामुळं तिथून परत पंचायत समिती मलमाननीय आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांनी प्रोत्साहित करून टिक तिकीट दिलं आणि तिकीट दिल्याच्यानंतर मी चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मतदानाने निवडून माझ्या सर्कलच्या लोकांनी निवडून दिलं आणि मी त्या ठिकाणी खूप मोठ्या मतदानाने निवडून येऊन पंचायत समिती या ठिकाणी कार्य कार्यरत अस झालो आणि तिथून आमचे लोकनेते भाऊ पाटील यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सव्वा वर्षाचे सभापती उपसभापती असा कार्यकाळ ठरलेल्याप्रमाणे मला त्यांना विश्वास ठेवून मला सव्वा वर्षे त्यांनी उपसभापती या याच्यावर नेऊन ठेवले आणि मी ते चांगल्या प्रकारे सव्वा वर्ष माझे गेले उपसभापतीपद तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही असे कोणते कामं केलेत मी सदस्य असताना माझ्या सर्कलमध्ये आणि तसंच माझ्या तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात लोकांना विहिरी कोठे एस बी एममध्ये शौचालय भरपूर जणाला वाटेल ते लाभ दिला कोणा अपंगांना लाभ दिला कल्याणमध्ये मशनी दिल्या आणखीन शिलाई मशीन दिल्या कोणाला च छोट्या चक्क्या दिल्या कोणाला मोबाईल दिले असे बरेच कामे केले आणि उपसभापती झाल्याच्यानंतर मी माझ्या सर्कलमध्ये कनेरगाव नाका या ठिकाणी भर भरग भरग भरघोस भर भर असा निधी आणला म्हणजे ते एक कोटीच्या जवळजवळ आणि त्याच्यातून तीस लाखाच्या जवळजवळ जा फेअर ब्लॉक विकासकामासाठी फेअर ब्लॉक दोन पाण्याच्या टाक्या दोन बोर बंदिस्त नाली पशुवैद्यकीय दवाखाना तीस लाख रुपयाचा आणि पाच लाख रुपयाचा फिल्टर असं जवळजवळ एक कोटी रुपयाचा आम्ही भरघोष निधी आणून कनेरगाव नाका या ठिकाणी काम चालू केलं ह्याचप्रमाणे कनेरगाव नाका फाळेगाव सर्कलमध्ये आम आरोग्य उपकेंद्र कनेरगाव नाका या ठिकाणी लोकांच्या भरपूर समस्या होत्या आणि त्या समस्या निवारण करण्यासाठी कनेरगाव नाका प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोडकळीस आल्यामुळे आणि तिथे व्यवस्थित ए एन एन एमला किंवा शेवकांना राहण्यासाठी जागा नसल्यामुळे तिथे आम्ही नव्याने पंचावन्न लाख रुपयाचा दवाखाना मंजुरी केलेला होता परंतु मंजुरी झाल्याच्यानंतर काही जागा उपलब्ध नसल्यामुळे तो परत कॅन्सल झाला आणि कॅन्सल झाल्याच्या नंतर आता नव्याने आम्ही प्रोस्ताव टाकलेला आहे आणि लवकरात लवकर एक कोटी रुपयाचा दवाखाना तेथील जनतेच्या सेवेत आणून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत प्रत्येक ग्रामपंचायतचं असलं कुठलंही असलं तरी सध्याचा मोठ सगळ्यात मोठा प्रश्न स्वच्छतेचा आहे त्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण काही नवीन पूर्ण उपक्रम राबविले आहेत का आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कनेरगाव नाका या ठिकाणी फार मोठा व्यापारपीठ असल्यामुळे तिथे बाजार भरते बाजार भरल्याच्यानंतर तिथं बऱ्यापैकी कचरा साचण्याचा का कचरा साचलेला असते आणि कचरा साफ करण्यासाठी ग्रामपंचायत कनेरगाव नाका यांनी सफाई कामगार म्हणून दोन माणसे लावलेली आहेत आणि ते दोन माणसं कामगार सफाई कामगार लावल्यामुळे आणि मी माझ्या पंचायत समिती दहा टक्के निधीमधून परत तिथं मी एक नव्याने चार लाख रुपयाची घंटागाडी ग्रामपंचायत कनेरगाव नाका आणि माझ्या कार्यक्षेत्रात मी दिलेली आहे हिंगोली लोकप्रश्न आणि अखिल भारतीय मराठवाडा पत्रकार संघाच्या वतीने आपल्या हिंगोली भूषण पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल आमचे नेते माननीय आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जे मला हिंगोली तालुक्यातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल आणि हिंगोली लोकप्रश्न परिवारांनी हिंगोली भूषण पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे व यानंतरही राजकीय सामाजिक कार्य करण्यासाठी हा पुरस्कार मला नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रेषा न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा